भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू. भामटे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील गाव तळ्यात दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दिनांक 4 रोजी दुपारी 12 वाजता ही दुर्घटना घडली. समर्थ महादेव पाटील वय 8 व राजवीर महादेव पाटील वय 6 अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नाव आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सागर उर्फ महादेव राजाराम पाटील हे शेतीबरोबरच कुंभी कासारी साखर कारखान्याला बैलगाडीतून ऊस पुरवण्याचं काम करतात. आज सकाळी 8 वाजता ते ऊसाची भरलेली बैलगाडी घेऊन ऊस उतरण्यासाठी गेले होते. त्यांची आई जनावरं चारायला व पाणी दाखवायला गावतळ्यावर गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर राजवीर व समर्थ ही दोन नातवंड गेली होती. जनावरांना पाणी दाखवून आजी घरी आल्या, पण आंघोळीसाठी पाण्यात उतरलेली ही दोन मुलं तिथंच थांबली. आजी घरी आल्यानंतर त्यांनी आपला दुसरा नातू अथर्व सरदार पाटील याला मुलाला घेऊन येण्यासाठी तळ्यावर पाठवलं. अथर्वला कपडे दिसले परंतु मुलं दिसून आली नाहीत, त्यामुळे त्यानं तसं घरी येऊन सांगितलं. घरातील मंडळी तळ्यावर गेली असता मुलं दिसून आली नाहीत. ग्रामस्थांनी शोध घेतला असता मुलं पाण्यात बुडाल्याचं लक्षात आलं. त्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढलं. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. समर्थ येता तिसरी तर राजवीर येता पहिलीच्या वर्गात शिकत होता. यावेळी आईसह नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोघे सख्खे भाऊ एकाच वेळी पाण्यात बुडाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.